गोष्ट आहे 100 वर्षापूर्वीची। विठ्ठलभाई पटेल म्हणजेच आपल्या सरदार पटेल यांचे थोरले बंधू, ज्यांनी भारतात आंतरजातीय विवाहास परवानगी देणारा कायदा व्हावा म्हणून ब्रिटिशांच्या केंद्रीय कायदे मंडळात बिल आणलं। पण त्या काळी यावरून देशभर गदारोळ उठला आणि आंतरजातीय विवाहामुळे धर्म बुडेल की काय याची काळजी अनेकांना लागली। या परंपरावाद्यांच्या भूमिकेला लोकमान्य टिळक, पुरीचे शंकराचार्य इत्यादींचा पाठिंबा होता। पटेल बिल होऊ नये यासाठी प्रयत्न चाललेले, पण एक आभाळा एवढा मोठा माणूस पटेलांच्या पाठीशी उभा होता। त्यांचे नाव होते कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज। छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या चुलत बहिणीचं लग्न एका धनगर मुलाशी लावलं। कोण आहे तो मुलगा बघूयात। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय तेवढी मराठी। एका अधिवेशनात शाहू महाराज बोलताना म्हणाले की जेवढ्या प्रमाणात आंतरजातीय विवाह होतील तेवढ्या प्रमाणात भारतीय समाजातील जातीभेद नष्ट होतील आणि तेवढ्याच प्रमाणात आपल्या देशाची प्रगती होईल। फक्त मोठमोठी क्रांतिकारी भाषणं द्यायची, समाजाला सुविचार सांगायचे, पण कृतीमध्ये काहीच नाही हा प्रकार त्या काळी नव्हता। स्वतः शाहू महाराज अधिक कृती करण्यावर विश्वास ठेवणारे होते। त्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात आधीच अशा पद्धतीचा कायदा आणला होताच, मात्र फक्त ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर फक्त कायदा करून समाज सुधारणा होणार नाही हे त्यांना ठाऊक होतं। त्यासाठी एक मोठी धडक योजना हाती घ्यायचं त्यांच्या डोक्यात आलं। ती योजना होती 100 मराठा धनगर आंतरजातीय विवाह योजना। मात्र या गोष्टीची सुरुवात नेमकी कुठून करणार? तर शाहू महाराजांनी या गोष्टीची सुरुवात केली ते आपल्या स्वतःच्या घरापासून। त्यांचे जनक घराणं म्हणजेच कागलच्या घाडगे घराण्यातील कन्या, त्यांच्या चुलत भगिनी चंद्रप्रभाबाई यांचा विवाह इंदूरचे महाराज तुकोजीराजे होळकर यांचे पुत्र युवराज यशवंतराव होळकर यांच्याशी निश्चित केला। उच्च कुलीन म्हणवून घेणाऱ्या मराठा घराण्याची आंतरजातीय विवाहासाठी मानसिकता तयार व्हावी म्हणून महाराजांनी करवीर शंकराचार्यांकडून अभिप्राय मागवला। पाठिंबा मिळाल्यावर महाराजांनी या लग्नासाठीचं काम वेगवान केलं आणि अखेर वधू वरांच्या घरचे लग्नासाठी तयार झाले। शाहू महाराजांनी तुकोजीराव होळकर महाराजांशी 100 आंतरजातीय लग्नाच्या योजनेची देखील चर्चा केली होती। करवीर आणि इंदूर संस्थान हे दोघे मिळून या 100 लग्नांचा समारंभ साजरा करणार होते। खूप वर्षांच्या प्रयत्नांनी फेब्रुवारी 1924 साली चंद्रप्रभाबाई घाटगे आणि यशवंतराव होळकर यांचं लग्न प्रत्यक्षात आलं। त्यानंतर चंद्रप्रभाबाई यांचं लग्नानंतरचं नाव संयोगिता असं ठेवण्यात आलं। पण दुर्दैवाने हा विवाह सोहळा पाहण्यासाठी शाहू महाराजच नव्हते, त्यांचे 2 वर्षापूर्वीच निधन झालं होतं। पण महाराज हयात नसले तरीही दोनही घराण्यांनी महाराजांना दिलेला शब्द पाळला आणि याच लग्न सोहळ्यात बाकी 25 मराठा धनगर जोडप्यांचा देखील विवाह सोहळा पार पडला। शाहू महाराजांच्या याच निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि आंतरजातीय विवाहाबद्दल तुमचं मत काय हेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन माहितीपर व्हिडिओंसाठी आपल्या टीओडी मराठीला सबस्क्राईब नक्की करा।